आज आपण पारंपरिक पद्धतीने आळूच्या पानाची भाजी करणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी केली तर भाजी खाल्ल्यानंतर घशाला खास सुटणार नाही कारण बऱ्याच वेळेस असं होतं आळूच्या पानाची भाजी के खाल्ली की घशाला खास सुटते तर त्यासाठी लागणारं साहित्य काही अशा प्रकारे आहे तर आळूच्या पानाची भाजी करत असताना साहित्य थोडंसं जास्त लागेल सर्वप्रथम आपल्याला आळूचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि लहान आकाराचे आळूचे पाने घ्यायचे म्हणजे ते चौदार देखील असतात त्यानंतर आपल्याला आळूचे अशा पद्धतीने डेट काढून पाणं बाजूला काढायचे आहेत आणि आपण भाजी करत असताना या डेठांचा देखील उपयोग करणार आहोत म्हणजे भाजीमध्ये आपण हे डेट देखील घालणार आहोत तर अशा पद्धतीने डेठ आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि हे जे तुम्हाला वरचं दिसत आहे तर ते घ्यायचं नाही तर तेच आपण भाजीमध्ये यूज करतो आणि त्यामुळे मग आपल्या घशाला भाजी खाल्लं की खास सुटते तर हे जे वरचं आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि डेठ अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत भाजीला साहित्य जरी जास्त असेल तर भाजी करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही फक्त थोडासा जास्त वेळ तुम्हाला हे देठं अशा पद्धतीने सोलून घेण्यासाठीच लागेल पण आपण इथे थोडासा कंटाळा केला आणि देठ न सोलताच भाजी केली तर मग ती घशामध्ये आपल्याला खास सुटेल तर नंतर आपल्याला या देठाचे हाताने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत पावसाळ्यामध्ये आळूचे पानं देखील येतात आणि पावसाळ्यातच आळूच्या भाजी देखील खायला छान लागते आणि तुम्ही जर घरामध्ये आळूचे पानं लावलेली असतील कुंडीमध्ये वगैरे तर तांदूळ धुतलेलं जे पाणी असतं तर ते पाणी तुम्ही आळूच्या झाडाला टाकलं तर आळूचे जे टेस्ट ज्यावेळेस तुम्ही भाजी बनवतात तर ती छान येते तर अशा पद्धतीने आपल्याला वरचं काढून घ्यायचं आहे आणि तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पानं देखील आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत पानं देखील आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत तर कात्री किंवा वेळी तुम्हाला ज्याने सोपं वाटेल त्याने तुम्ही हे अशा पद्धतीने कट करून घ्या शक्यतो तुम्ही हाताचा वापर करू नका वेळीचा किंवा कात्रीचाच वापर करा अळूची पानं आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि पूर्वीच्या काळी लग्न समारंभामध्ये अशा पद्धतीने आळूच्या पानाची भाजी केली जात आणि आता लग्न समारंभामध्ये आळूच्या पानाची भे भाजी तर केली जाते पण थोडीशी वेगळी पद्धत केली जाते आणि अर्थातच त्याची टेस्ट देखील वेगळी लागते आणि मी ज्या काही तुमच्यासाठी पारंपरिक रेसिपी घेऊन घेत असते तर त्या एकतर माझ्या आजीच्या असतात किंवा मग आईच्या तर आजची ही जी रेसिपी आहे माझ्या आईची रेसिपी आहे आई मला मागून एक्सप्लेन करत आहे आता असं कर तसं कर त्याप्रमाणे मी ही आळूच्या पानाची भाजी बनवत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी तुमच्या घरी नक्की ट्राय करा ज्यांना आळूच्या पानाची भाजी आवडत नाही ते हमखास आवडीने खातील तर अशा पद्धतीने आपण हे पानं आणि देठं छोटे छोटे कापून घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हे देठं घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यावर हे आळूच्या पानं टाकून घेणार आहोत आधी मला देखील आळूच्या पानाची भाजी आवडायची नाही मी आळूची वडी तर खायचे पण आळूच्या पानाची भाजी अजिबात खात नसत एकदम ही भाजी खाल्ली आणि तेव्हापासून मला ही भाजी आवडायला लागली आता यामध्ये आपल्याला अर्धा पळी तेल घालायचे आहे आणि अर्धा पळी पाणी तर इथे मी तुम्ही पाहू शकतात मी पाना किती घेतलेले आहेत आणि तेल आणि पाणी किती घेतलेलं आहे तर अर्धा पळीपेक्षा देखील कमी होतं गॅस चालू करायचा गॅसवरती अशा पद्धतीने झाकण झाकायचे आणि लहान गॅसवरती आपण आता हे भाजी शिजवून घेणार आहोत तर मध्ये आपल्याला एक वेळेस पानं आणि देठं खालीवर करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हलवायचे आहे आणि परत झाकण टाकून आपल्याला पानं शिजवून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर देठ देखील शिजवायचे आहेत तर अशा पद्धतीने थोडंसं पानं आणि देठं स्नॅश करून घ्या आणि त्यानंतर आपण आता यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस आपल्याला जास्त मोठा करायचा नाही स्लो टू मीडियममध्येच ठेवायचा आहे एक तीन चार मिनिटं लागतील आपले अळूचे पानं आणि डेठं शिजण्यासाठी तरी ते पाहू शकतात आपले अळूचे पानं आणि देठं दोन्ही शिजलेली आहेत आणि थोडीशी भाजी आपली खाली पातेल्याला देखील लागलेली आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पानं आणि देठं गरम असताना म्हणजे हे गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे आणि गार झाल्यावरती तुम्ही जर बारीक करायला गेलात तर ते बारीक होणार नाही तर पळीच्या सहाय्याने आपण असं हे बारीक करून घेऊया गॅसवर बारीक करण्यासाठी मला थोडंसं अवघड जात होतं कारण कॅमेरा देखील असतो त्यासाठी मी परत हे इकडं खाली बारीक करून घेत आहे आपण जर देठ आणि पाणं जास्त मोठे मोठे चिरले असते तर मग ते शिजण्यासाठी देखील वेळ लागला असता आणि बारीक करण्यासाठी देखील वेळ लागला असता जर तुम्हाला भाजीमध्ये जास्त पानं पाणं आवडत असतील तर मग मोठं चिरलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचे आहे तर भाजी किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे बाकीच्या गोष्टींचे प्रमाण ठरवा फक्त पद्धत काय ती पहा रंगासाठी हळद घालायची आहे आणि बेसन घालायचं आहे तर साधारण मोठ्या चमचाने दोन चमचे बेसन घालत आहे चिंच पाण्यामध्ये मी भिजत घातली होती आणि आता हे चिंच चांगली पाण्यामध्ये कोळून घ्यायची आणि चिंचेचं पाणी आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्याचबरोबर आपण इथे गूळ देखील घालणार आहोत आणि यामध्ये आपल्याला थोडासा कच्चा लसूण देखील घालायचा आहे तर दोन लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर सर्व घालून एक जीव करून घ्यायचे आहे जे बेसन घातलेलं आहे तर त्याच्या गाठी आपल्याला सर्व फोडून घ्यायच्या आहेत आता भाजी करण्याआधीच अर्धा तास हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत म्हणजे आपले जी हरभऱ्याची डाळ आहे ती व्यवस्थित भिजली जाईल तर पाणी आपल्याला घालायचं नाही आहे पाणी बाजूला आहे फक्त हरभरे हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणेच घालणार आहोत आता भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे तर भाजी कशी पाहिजे तुम्हाला पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचे प्रमाण ठरवा चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि गॅस चालू करून आपण आता ही भाजी चांगली उकळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहिलं असेल भाजी करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही फक्त जास्त वेळ लागतो तो देठ सोलण्यासाठीच तर आळूच्या पानामध्ये असे काही गुणधर्म असतात ए सी ई e, बी सिक्स कार्बोहायड्रेट त्यासाठी आळूच्या पानाची भाजी ही खाल्लीच पाहिजे तर इथे आपली भाजी तयार आहे एका फोडणीच्या पात्रामध्ये तेल घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी थोडी तडतड करायला लागली की जिरे घालायचे त्यानंतर सुको खोबरं असतं म्हणजे वाळलेलं खोबरं तर त्याचे पातळ असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत ते देखील आपण इथे घालणार आहोत लसूण थोडासा इथे आपल्याला जास्त घालायचा आहे आणि लसूण अशा पद्धतीने याचे तुकडे करून घालायचे तर तुकडे करून घातले की अजून छान लागतो आपल्याला लसूण इथे बारीक करून घालायचा नाही लाल सुक्या मिरच्या घालायच्या हिंग घालायचा आणि आता ही फोडणी आपल्याला भाजीवरती घालायचे आहे अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे भाजीला कलर देखील छान येतो आणि लगेच गॅस बंद करायचा आहे जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आणि इथे मी चिमुळभर लाल तिखट घालत आहे आता ही फोटणी आळूच्या भाजीवरती घालायची आणि अशी ही चवदार आणि पौष्टिक अशी आळूच्या पानाची आणि त्यासोबत आपण यामध्ये डेट देखील यूज केलेले आहेत तर पारंपरिक पद्धतीने केलेली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे